नमस्कार मागील व्हिडिओमध्ये मा आपण आकारांत स्त्रीलिंगी शब्द पाहिला होता तो म्हणजे माला आता या व्हिडिओमध्ये आपण अकारांत नपुसक लिंगी शब्द पाहणार आहोत तो म्हणजे वन वन आ, स संधी कशी होते तर व हलंत्य अधिक अ अधिक न हलंत्य अधिक अ म्हणजे वन आता त्याला रीड कसे करायचे तर वनम वने वनानी प्रथमा वनम वने वनानी द्वितीया वनेन वनाभ्याम वनैी तृतीया वनाय वनाभ्याम वनेभ्य चतुर्थी वनात वनाभ्याम वनेभ्य पंचमी वनस्य वनयो हो वनाना षष्टी वने वनयो हो वनेषु सप्तमी हे वन हे वने हे वनानी संबोधन तर आपण याला आता आ, फास्ट मोडमध्ये वाचून दाखव्यात वनं वने वनानि प्रथमा वनं वने वनानि द्वितीया वनेन वनाभ्यां वने तृतीया वनाय वनाभ्यां वनेभ्यः चतुर्थी वनात् वनाभ्यां वनेभ्यः पंचमी वनस्य वनयोः हो, वनानां षष्ठी वने वनयो हो, वनेषु सप्तमी हे वन हे वने हे वनानि संबोधन वनाप्रमाणे चालणारा पित्त हा शब्द आहे त्याची संधी कशी होते तर पित्त अ हलंत्य अधिक इ अधिक त हलंत्य अधिक त हलंत्य अधिक अ म्हणजे पित्त त्याला रीड कसे करायचे तर पित्तम पित्ते पित्तानि प्रथमा पित्तम पित्ते पित्तानि द्वितीया प्रथमा आणि द्वितीया सारखीच असते पित्तेन पि्ताभ्या पित्त तृतीया पित्ताय पित्ताभ्याम पित्तेभ्य चतुर्थी पित्तात पित्ताभ्यां पित्तेभ्य पंचमी पित्तस्य पित्तो पित्तानां षष्टी पित्ते पित्तय हो, पित्तेषु सप्तमी हे पित्त हे पित्ते हे पित्त आणि संबोधन आपण पाहिला होता अकारांत पुल्लिंगी शब्द तो म्हणजे देव त्याचप्रमाणे तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी आणि सप्तमी हे देवप्रमाणे चालतात फक्त प्रथमा आणि द्वितीय हे नपुसकलिंगी आहेत त्यामुळे अकारांत नपुसकलिंगीप्रमाणे चालतात आणि संबोधन पण प्रथमा आणि द्वितीयाप्रमाणे प्रमाणे चालतं